गणित विषयाच्या आजच्या भागामध्ये आपण इयत्ता सातवीतील पायथागोरसचे त्रिकूट पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण पायथागोरसचे त्रिकूट कशाला म्हणतात ते पाहूयात आता त्रिकूट या शब्दावरून तुमच्या लक्षात येते पहा म्हणजे तीन संख्या असणारे त्रिकूट म्हणजेच काय सांगा तीन संख्या असणारे तर पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे काय पहा नैसर्गिक संख्याच्या त्रिकूटामध्ये नैसर्गिक संख्याच्या आता नैसर्गिक संख्या म्हणजे तुम्हाला माहित असेल ज्या संख्या एक पासून चालू होऊन अनंतापर्यंत असतात नैसर्गिक संख्याच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग नीट लक्ष देऊन ऐका मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्याच्या दोन संख्याच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो बेरजे एवढा असतो तर त्याला काय म्हणायचं सांगा तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात हा परत एकदा व्याख्या नीट पहा लक्ष देऊन नैसर्गिक संख्यांच्या त्रिकूटामध्ये म्हणजे जर तीन नैसर्गिक संख्या असतील आता समजा मी इथं संख्या लिहिते सहा सात आणि पाच या संख्या लिहिल्या आहेत ह्या नैसर्गिक संख्या आहेत तिन्ही पण आणि त्रिकूट म्हणजे हा तीन संख्यांचा एक गट जर मोठ्या संख्येचा वर्ग आता ह्या तीन नैसर्गिक संख्येमध्ये मोठी संख्या कोणती आहे सांगा सात तर या सातचा वर्ग काय म्हणले हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजेवडा असतो तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात म्हणजेच काय असते पहा तीन संख्यामध्ये जी मोठी संख्या असते त्या संख्येचा वर्ग हा काय असतो सांगा ह्या इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो पहा वर्गाच्या बेरजे एवढा तर त्याला काय म्हणायचं सांगा जर दोन्ही ह्या दोन संख्येच्या वर्गाची बेरीज आणि ह्या मोठ्या संख्येचा वर्ग जर सारखे आले तर त्याला काय म्हणायचं सांगा पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात आता काटको त्रिकोणामध्ये पहा या त्रिकुटांनी जर बाजूची लांबी दर्शवलेली असेल आता ही बाजू आहे समजा बारा म्हणजे उंची आहे बारा पाया आहे पाच तर हा कर्ण तेरा येतो म्हणजे हे त्रिकोणाची बाजूची लांबी जी आहे ती कशाने दाखवली आहे सांगा पायथागोरसच्या त्रिकोटांनी दाखवलेली आहे म्हणून हा त्रिकोण काय असतो सांगा काटकोण त्रिकोण असतो काटकोण त्रिकोण असतो पहा परत एकदा नीट लक्ष देऊन ऐका ज्या त्रिकोणाच्या ज्या त्रिकोणाच्या बाजूंची लांबी बाजूंची लांबी कशाने दर्शवलेली असते सांगा त्रिकुटातील त्रिकुटातील म्हणजे पायथागोरसच्या त्रिकुटातील संख्यांनी दर्शवली असते संख्यांनी दर्शविली असते तो त्रिकोण काय असतो सांगा तो त्रिकोण काटकोण त्रिकोण असतो कुठला त्रिकोण असतो काटकोण त्रिकोण असतो बघा नीट लक्ष देऊन ऐका ज्या त्रिकोणाच्या बाजूंची लांबी त्रिकुटातील संख्यांनी दर्शविली असते तो त्रिकोण काटकोण त्रिकोण असतो म्हणजेच हा जो त्रिकोण आहे इथं काटकोण त्रिकोण दाखवलेला तुम्हाला इथं याची याचा जो कर्ण आहे पाया आणि उंची आहे या तिन्ही बाजूंची लांबी कशाने दर्शवली आहे सांगा त्रिकुटातील संख्यांनी दर्शवलेली आहे म्हणून हा त्रिकोण कुठला त्रिकोण आहे सांगा काटकोण त्रिकोण आहे आता आपण एक उदाहरण पाहूया यावरचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर पहा इथं एक त्रिकूट दिलेला आहे सात चोवीस आणि पंचवीस म्हणजे या संख्या दिलेल्या आहेत त्रिकुटातील मग तुम्हाला काय म्हणलं आहे सांगा तर हा जो संख्या समूह आहे हा पायथागोरसचा त्रिकूट आहे का नाही ते ठरवा म्हणले पायथागोरसचे त्रिकूट आहे का नाही हे ठरवा म्हणले आता आपल्याला जर त्रिकूट आहे का नाही हे ठरवायचं झालं तर आपल्याला काय करावं लागणार आहे सांगायच्यातली मोठी संख्या मोठी संख्या कोणती आहे सांगा पंचवीस म्हणजे पंचवीसचा वर्ग करावा लागणार आहे पंचवीसचा जर वर्ग केला तर किती येते सांगा सहाशे पंचवीस येते आता बाकी आपण सातचा वर्ग करूयात सातचा वर्ग किती आहे एकोणपन्नास चोवीसचा वर्ग किती आहे सांगा चोवीसचा वर्ग बरोबर पाचशे शहात्तर मग आपल्याला पायथागोरसचं त्रिकूट काय म्हणलं आहे बघा मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात आता इथं आपली मोठी संख्या स पंचवीस आहे त्याचा वर्ग सहाशे पंचवीस आला आता ह्या इतर दोन संख्या आहेत यांचा पण आपण वर्ग केलेला आहे आता यांची आपण बेरीज करून पाहूयात किती येते हजार एक सहाशे पंचवीस आलं बघा म्हणजे ह्या दोन संख्याच्या वर्गाची बेरीज वर्गा आपली सहाशे पंचवीस आली आहे आणि मोठ्या मोठी जी संख्या आहे त्याचा वर्गसुद्धा किती आला आहे सांगा सहाशे पंचवीस म्हणजे हे दोन्ही समान आहेत की नाही सांगा समान आहेत म्हणून म्हणून काय राहायचं सांगा म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट आहे म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा या पायथागोरसच्या त्रिकुटावर आधारित आपलं पुढ पुढचे सरावसंच एकोणपन्नास आहे परंतु त्याआधी पायथागोरसचे त्रिकूट हे कसे ओळखायचे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल जेव्हा आपल्याला अशा त्रिकुटातील तीन संख्या दिलेल्या असतात तेव्हा काय करायचं सुरुवातीला प्रत्येक संख्येचा वर्ग करून घ्यायचं मग त्यातील मोठ्या संख्येचा वर्ग बघायचं आणि इतर ज्या त्याच्यापेक्षा दोन लहान संख्या असतात त्यांच्या वर्गाची बेरीज करायची जर समजा या दोन वर्गांची म्हणजे वर्गाची बेरीज आणि या मोठ्या संख्येच्या वर्ग हे जर समान आले तर ते काय असते सांगा ते जी दिलेले संख्यासमूह असतो तो पायथागोरसचे त्रिकूट असते म्हणजेच काय सांगा नैसर्गिक संख्याच्या त्रिकूटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजेवडा असतो तर त्याला काय म्हणायचं सांगा पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात हे ही व्याख्या वहीमध्ये लिहून घ्या आणि पाठ करा यावरील आधारित सरावसंच एकोणपन्नास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात